कास्ट सर्टिफिकेट कास्ट वैलिडिटी सर्टिफिकेट हरवलेली आहे हे डुप्लिकेट कशी मिळायची जुने मानक दिनांकाचे पुरे पुरावे नाहीत प्रोसेस काय आहे कास्ट वैलिडिटी बाबत अशा अनेक शंकांचे समाधान करण्याबाबत आज हा व्हिडिओ मी करण्याचा प्रयत्न करत आहे। नमस्कार मित्रांनो, मी फिरदोस शेख। मित्रांनो, अनेक आमचे जे दर्शक आहेत त्यांना काही शंका असतात आणि वारंवार या शंकाचे उत्तर देणे म्हणजे ते कठीण असते, तर त्यामुळे मी हा सगळ्या जे जनरली ज्या समस्या कास्ट सर्टिफिकेट किंवा कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट संदर्भात येतात तर त्याच्याबाबत हा व्हिडिओ बनवत आहे। मित्रांनो, हे बघा, कास्ट सर्टिफिकेट किंवा कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट करताना आपल्याला काही मानक दिनांक डीम डेटचे पुरावे आवश्यक आहेत आणि जर हे डीम डेटचे पुरावे आपल्याकडे असेल तर म्हणजे कोणताही अडथळा न येता कोणताही रिजेक्शनचा न होता त्याला कास्ट सर्टिफिकेट किंवा कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट ही प्राप्त होत असते। आता एससीच्या बाबतीत आपण जर पाहिला तर एससीचा जो मानक दिनांक आहे 10/8/1950, एसटीचा 6/9/1950, विजेचा 21/11/1961, एनटीचा 21/10/1961 आणि ओबीसी एसबीसीला 1967 पूर्वीच्या पुराव्याची आवश्यकता असते। आता दुसरा म्हणजे एक जनरली जे आमचे दर्शक आहेत त्यांचा म्हणजे कॉमेंट्स होता, आम्ही शाळा सोडल्या म्हणजे सोडून झालेला आहे आणि आता मग आम्हाला व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घ्यायचा आहे, तर अशा वेळेस कॉलेज जे आहे ते फॉर्म 15 सही देत नाही, तर अशा वेळेस काय करावा? तर हे बघा, अशा वेळेस जर तुम्ही हा फॉर्म 15 जो जिथं प्रिन्सिपल किंवा शाळेचा आपल्याला फॉर्म 15 जोडायचा असतो, जर ते प्रिन्सिपल म्हणजे अनेक जे लोक असतात त्यांनी 11वी 12वी आर्ट्स किंवा कॉमर्सने केलेले असतात त्याच्यामुळे त्यांना कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट त्यांच्याकडे नसतो, परंतु ते ज्यावेळेस 12वी केल्यानंतर मग कोणत्या प्रोफेशनल व्यवसायाकडे जसा म्हणजे लॉ मध्ये जाण्यासाठी किंवा MBA वगैरे करण्यासाठी त्यांना त्यावेळेस मग या अशा व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी कास्ट व्हॅलिडिटी लागते। तर तुम्ही जे व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी इच्छुक असणार आहे तर तुम्ही तिथं म्हणजे ऍप्लिकेशन जो तुम्ही करणार आहे तर हा ऍप्लिकेशन फॉर्म पण तुम्ही अपलोड केला त्या 15 फॉर्म 15 ऐवजी तरी चालतंय। आता इथं अनेकांचे जे कॉमेंट्स होते, तर एखाद्याला जर फादर नसेल किंवा लग्न पासून बेपत्ता झाला असेल तर त्याची डॉक्युमेंट कुठून आणायचे आणि वडिलांच्या कोणत्याच नावाने डॉक्युमेंट नसेल, तर हे बघा, जर तुमच्याकडे डॉक्युमेंट नसेल तर आपण त्याची प्रोसेस काय आहे ती पुढे बघू, परंतु तुमचे जे वडील आहेत ते कोणत्या गावात चे रहिवासी आहेत त्यांची कास्ट कोणती होती याचा तर तुम्हाला म्हणजे तिथं ते सिद्ध थोडा करावाच लागेल, भलेच तुमचं डॉक्युमेंट नसेल परंतु तुम्हाला तिथं सिद्ध करायचं आहे त्याच्यासाठी तुम्हाला अफिडेविट द्यावं लागतंय। तर दुसरी एक आहे इथं कॉमेंट्स, आईची जात नाही का चालत? हे बघा, कास्ट सर्टिफिकेट हे आईच्या कास्टवरनं डिसाईड होत नसते, ती फादरच्या वडिलांच्या जी कास्ट असेल ती त्या अनुरूप त्याची कास्ट डिसाईड होते। माझे मिस्टर हिंदू जांभार आहेत, मी माझी जात हिंदू महार मुलांना शाळेत टाकताना टाकली आहे, आम्हाला जातीचा दाखला मिळेल का? 1950 पुरावा आहे। हे बघा, तुम्ही जर मुलाच्या वडिलांच्या जातीच्या अनुरूप जर तुम्ही अप्लाय केला तर होईल, आईच्या जातीवरनं मुलाची जात डिसाईड होत नाही, हे एक गोष्ट लक्षात घ्या। आणि त्याच्यामुळे तुम्ही जे तुमच्याकडं आईचा पुरावा म्हणून तुम्ही किती जुने पुरावे दिले तरी ते चालणार नाहीत। त्याच्यानंतर माझ्या पोस्ट ग्रॅज्युएशन आत्ताच कम्प्लीट झालं आणि आता BEd करायचं आहे, बट माझ्याकडे व्हॅलिडिटीसाठी बोनाफाईट नाही, बाकी सगळे डॉक्युमेंट आहेत। तर तुम्हाला हे बघा, बोनाफाईट सर्टिफिकेट किंवा तुम्हाला जे CET चा ऍप्लिकेशन आहे ते तुम्हाला
ते मिळवावंच लागेल आणि बोनाफाईड ही काय मोठी गोष्ट नाही आहे. कोणतेही कॉलेज शाळा बोनाफाईड ना करू शकत नाही. ते तुम्हाला मिळेल, भलेच एक दिवस लेट होईल, परंतु तुम्हाला बोनाफाईड सर्टिफिकेट नक्कीच भेटतो. त्याच्यानंतर ओबीसी कास्ट व्हॅलिडिटी का फॉर्म फिलअप करते टाइम अप्लिकांट कास्ट सर्टिफिकेट नंबर की जगह क्या डाले, तो यहाँ पर जो है तुम्हारा कास्ट सर्टिफिकेट का नंबर तुम्हें डालना है. त्याच्यानंतर दूसरा कॉमेंट है, मैं अभी राजस्थान में रहता हूँ, यहाँ मराठा जाति नहीं है, मेरे पास राजस्थान का मूल निवासी है, मेरा जन्म राजस्थान में हुआ है, तो क्या मैं EWS बना सकता हूँ? तुम EWS के लिए अप्लाई कर सकते हो, लेकिन वो सेंट्रल का EWS होगा. अगर तुमको महाराष्ट्र का EWS चाहिए तो उसके लिए तुमको महाराष्ट्र में तुम 1967 से रहते हो ये तुम्हें साबित करना होगा. और उसके बाद में फिर यहाँ पे दूसरा प्रश्न आया, मेरे पिताजी रोजगार की तलाश में राजस्थान प्रशिक्षण. आता पुढचा प्रश्न आहे, 1950 आधीचा पुरावा म्हणून कोणते दस्तावेज ग्राह्य धरले जातील आणि याच्या बाबतीमध्ये. हे बघा, हा प्रश्न होता GR म्हणून जमाती सोडून सर्वांना लागून आहे, अनुसूचित जमाती सोडून सर्वांना लागू आहे. तर याच्यामध्ये अनुसूचित जमातीचा जो आहे तो उल्लेख नाहीये, त्याच्यामुळं हा अनुसूचित जमातीचा याच्यामध्ये उल्लेख नाहीये, तर हा GR ते सोडून सर्वांना लागू आहे. परंतु जनरली अनुसूचित जमातीमध्ये जास्त म्हणजे एवढा बघितलं जात नाही, कारण अनुसूचित जमातीकडं तसं पण त्यांच्याकडं काही जमिनी नव्हत्या ना, ते जनरली जंगलामध्ये राहायचे आणि फॉरेस्ट लँडचं ते जास्त करून उपयोग करायचे. परंतु त्याचे जे त्यांचे त्या एरियामधले जे देवी देवता त्यांचे जे पारंपरिक ज्या गोष्टी असतात त्याच्या अनुरूप ते तर त्यांना व्हॅलिडिटी जाते. त्यांच्यासाठी जे डॉक्युमेंट्स जास्त म्हणजे बघितलं जात नाही, कारण त्यांचा समाधान होईल असे जर त्यांनी अप्लाय केलेलं असेल तर ती समिती त्यांना अनुसूचित जमातीवाल्यांना व्हॅलिडिटी देऊन टाकते. आता पुढचा प्रश्न, सर आमच्याकडं कोणताही पुरावा नाही, मग काय करायचं? 1967 पुरावा मुंबईमधून कुठून आणायचा? त्याच्यानंतर मी फॉर्म भरून झालाय 5 महिने, अजून मला मिळालेली नाहीये. तर हे बघा, पुराव्या दाखल जे आहे, तुम्ही वडील काका आत्या आजोबा पंजोबा किंवा आजोबांचे भाऊ बहीण वडिलांचे रक्त संबंधातील नातेवाईकांचा तुम्ही शाळा सोडल्याचा म्हणजे LC असेल तर तेही चालेल. पूर्वी जन्म मृत्यूमध्ये पण कास्टचा उल्लेख असायचा तर ते असेल तर चालेल. तुमचा गाव नमुना 14 असेल तर चालेल. त्याचप्रमाणे तुमची जी स्थावर मालमत्ता वगैरे असेल, खरेदी अभिलेख गहाणकत करारनामा इत्यादी ते चालेल. तुम्ही औरंगाबाद डिव्हिजनचे असाल तर तिथं पण महसुली विभागातील राष्ट्रीय नोंद वही उपलब्ध असते, त्याचा तो पुरावा एक चालेल जर त्याच्यामध्ये तुमचे कास्ट संदर्भात असेल तर. विदर्भातील मग जमिनी संदर्भात कागदपत्रातील खास करून कोतवाल किंवा कोतवार पुस्तकातील वडील किंवा रक्त संबंधातील जातीचा नोंद हा तुम्हाला तिथं मिळेल. त्याच्यानंतर हे बघा, मी एक अनेक व्हिडिओ बनवलेले आहेत, जुने फेरफार आपण ऑनलाईन काढू शकतो. जुने फेरफार आणि हे जे ह्या सगळे जे म्हणजे ज्या नोंदी आहेत, फेरफार जातीची नोंद कडई पत्र या सगळ्या ज्या आहेत या तुम्हाला वेबसाईटवरती तुम्ही ते ऑनलाईन पाहू शकता. जर तिथं तुमच्या अनुरूप जर डॉक्युमेंट असेल तर ते तुम्ही डाउनलोड करू शकता. आणि ह्या व्हिडिओची लिंक जी आहे मी माझ्या व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये देईन, तिथनं तुम्ही ते फॉलो करू शकता. तर ज्यांचे म्हणजे पूर्वजांच्याकडे जमीन वगैरे होती तर त्यांच्यासाठी हा म्हणजे आहे, तुम्ही तिथनं जुने पुरावे शोधू शकता. आता अप्लिकांटचं समजा त्यांच्याकडे काही डॉक्युमेंट्स नसेल तर त्यावेळेस मग त्यांनी काय करायचंय, तर त्यांना एक अफिडेविट द्यायचंय का बाबा मग आमच्याकडं 1900 म्हणजे जे मानक दिनांकाचे पुरावे आहेत ते आमच्याकडे नाहीये, तर मग त्या संबंधात तुम्हाला एक अफिडेविट द्यावं लागेल. आता ते तुम्ही अफिडेविट मध्ये तुम्हाला विस्तृत वर्णन करायचे,
नुसता अफिडेविट द्यायचा म्हणजे मी राहणार अमुक अमुक ठिकाणी अमुक अमुक, माझ्याकडे कोणतेच डॉक्युमेंट नाही तरी मला कास्ट व्हॅलिडिटी देण्यास मी हा प्रतिज्ञा, असं नाहीये. तुम्ही ज्या अफिडेविट तुमचा असा असायला पाहिजे, कोणत्या ग्राउंडवरती तुम्ही तो तुमच्या जातीचा क्लेम करताय त्याबाबत अफिडेविटमध्ये सविस्तर वर्णन पाहिजे. त्याचबरोबर जर तुम्ही कोणत्या समाजाचे असाल तर त्यांचे तुमचे जे कोण रजिस्टर्ड काही संस्था असतील तर त्यांचे जे प्रमाण म्हणजे दाखले वगैरे असेल तर ते तुम्हाला जोडायचे आहेत. त्याचप्रमाणे आता समजा कोणतीही कास्ट कोणतीही जातीचा माणूस एखाद्या जिल्ह्यामध्ये स्पेसिफिक त्या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये आढळतो आणि तो एक तुम्ही तिथं उल्लेख करू शकतात का आमची कास्ट ही अशी अमुक अमुक आहे, आमच्या कास्टमध्ये अमुक अमुक सर नावाने लोक राहतात, आमचा रोटी बोटी व्यवहार अमुक अमुक या असं या प्रकारे तुम्हाला एक विस्तृत जो अफिडेविट आहे तो तुम्हाला तिथं द्यायचं आहे. म्हणजे तुम्हाला जे कमिटी आहे त्याचा समाधान होईल या प्रकारे अफिडेविट द्यायचं आहे. तर असं जर असेल तर तुम्हाला तुमचा जो अप्लिकेशन आहे तो रिजेक्ट होणार नाही. म्हणजे तुम्हाला जे काय वर्णन करायचंय ते तुमची जी कास्ट समिती आहे त्याचं समाधान होईल या प्रकारे तुम्हाला अफिडेविट द्यायचंय. कारण तुम्ही तुमच्याकडे जुने डॉक्युमेंट्स नाहीयेत, तुम्ही अफिडेविटच्या बेसवरती तुम्ही म्हणजे तिथं क्लेम करताय, मग तुमचा अफिडेविट कसा पाहिजे त्या अनुरूप पाहिजे का तुम्ही कोणत्या ग्राउंड वरती तुम्ही ग्राउंड तुम्ही होऊ शकतो 3 ग्राउंड 4 ग्राउंड वर तुम्ही ते तुम्ही सांगू शकता का, सिद्ध करू शकता का आमची कास्ट ही आहे आणि त्याच्यासाठी त्या पॉइंट्स लिहा, ते ग्राउंड तुम्ही कोणकोणत्या ग्राउंड वरती तुम्ही क्लेम करताय ते लिहा अफिडेविट मध्ये सविस्तर. म्हणजे तुमचं जो समिती आहे त्याचा नक्की समाधान झाल्यावरती तुम्हाला नक्कीच म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी किंवा कास्ट सर्टिफिकेट हे मिळेल. आता ह्याच्यासाठी जे आहे तुम्हाला समजा एखाद्याचा जो केस आहे जर ते रिजेक्ट केलं गेलं तर मग अशा वेळेस तुम्हाला जो फॉर्म 11 आहे त्याच्यामध्ये तुम्हाला अपील करावं लागेल. आणि त्याच्यामध्ये हा बघा हा फॉर्म 11 आहे आणि हा फॉर्म 11 मध्ये तुम्हाला ते अपील करायचा असतो आणि तिथं पण तुम्हाला मग म्हणजे आता हे आपण अप्लाय करताना केल्यानंतर रिजेक्ट झाल्यानंतर मग आपल्याला फॉर्म 11 अनुरूप तिथं हे करायचं आहे. मग तुम्हाला तिथं ग्राउंड तुम्हाला कोणत्या ग्राउंड मध्ये तुम्ही ते क्लेम करताय, तुमची जात कोणत्या क्लेमच्या अनुसार तुम्ही सिद्ध करतायत ते तुम्हाला मग इथं त्याचे जे पॉइंट्स आहेत 1 असतील 2 असतील 3 असतील तर त्याप्रकारे तुम्ही हे द्यायचंय आणि इथं तुम्हाला ते अपील करायचंय. आता तुमचा अपील ज्यावेळेस तुम्ही केल्यानंतर हे सगळं जे डॉक्युमेंट्स वगैरे सबमिट केल्यानंतर अफिडेविट सबमिट केल्यानंतर मग स्क्रुटनी कमिटी जी आहे ते तुमचे पुरावे एव्हिडन्स तुम्ही दिलेला जो फॉर्म 11 आहे ते बघतील आणि त्यांना खात्री पडली त्यांना समाधान झालं का नाही हा ह्यांनी जी कास्ट जी केलेली आहे क्लेम केलेली आहे ती योग्य आहे तर त्यावेळेस ते तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट तुम्हाला देतात आणि त्याचा विदाऊट इन्क्वायरी विजिल म्हणजे तुमची जे ग्रह चौकशी किंवा दक्षता पथक न करता सुद्धा तुम्हाला तो कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट मिळतो. तर तुमचा मेन जो तुम्ही एव्हिडन्स जे तुम्ही देताय किंवा तुम्ही जे तिथं अपील जे करताय कोणत्या ग्राउंडवर करताय हा महत्वाचा आहे, त्याचा ड्राफ्टिंग महत्वाचा आहे. तुम्ही नुसतं म्हणजे करायचं म्हणून करायचं तर ते तसं होणार नाही, तुम्हाला त्या समितीला समाधान होईल या प्रकारे तुम्हाला तिथं ते ग्राउंड मेन्शन करायचंय. आता याच्यामध्ये काही काहींचा काही त्या समितीमध्ये असं होतोय काही काही लोकांनी कॉमेंट्स केलेले 4-4 महिने झाले तिथं काही सावळा गोंधळ वगैरे तर हे बघा अपवाद असेलही परंतु जनरली समितीचे जे मेंबर आहेत किंवा त्यांचे सेक्रेटरी किंवा त्यांचं विजिलन्स स्टाफच्या बाबतीमध्ये कंप्लेंट करण्याचे पण अधिकार नागरिकांना आहेत, त्यांच्या बाबत जर कंप्लेंट केली तर त्यांची चौकशी होते आणि त्यांना जे आहे त्याच्या अनुरूप ते जे काय नियमांमध्ये आहे त्यांच्यावरती ती कारवाई करण्यात येते. आता अनेकांचा हे असतो का आमचा कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट फाटलंय गहाळ झालंय डिस्ट्रॉईड झालंय तर अशा वेळेस डुप्लिकेट कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट मिळेल का, तर ते
तुम्हाला मिळण्यासाठी तुम्हाला तिथं एक तुम्हाला FIR करावा लागतंय पोलीस स्टेशनला, त्याची कॉपी अफिडेविट लागल आणि ते अर्ज अफिडेविट आणि FIRची कॉपी हे तुम्हाला तिथं कास्ट तुमची जी संबंधित कास्ट स्क्रुटनी कमिटी आहे तिथं अर्ज करायचा असतो आणि मग तिथं अर्ज केल्यानंतर कमिटी त्याच्यावरती तुमचा जो अर्ज आहे त्याच्यावरती विचार करते आणि तुमचा जो शासनाने निर्धारित केलेले जे काय चार्जेस आहेत ते तुम्हाला तिथं पे करावे लागतात आणि तुम्हाला डुप्लिकेट जो कॉपी ऑफ कास्ट व्हॅलिडिटी तुम्हाला मिळते. तर मित्रांनो, या प्रकारे हे जे कास्ट सर्टिफिकेटच्या बाबतीमध्ये अनेकांची शंका होत्या. तर मित्रांनो, आजच्यासाठी आपण इथंच थांबूया. धन्यवाद. जय हिंद.